Estás atrapada en tu sapulí. Y aparecerá este pisamaquí. Apaga el nivel de todo. Si el nivel de barra de mis amantes que se está disfrutada, apaga barras todas que ya aparecerá totalmente por continuar a mi cansada. Sabes contar por qué doctor va a tener a todo el mundo. Antes que yo viniera a puta boca, Sarvana, Morula, Tiamati. सर्व या व्यासपीठावर असलेले साधू संत सर्व मान्यवर बाबाजींचा सर्व भक्त परिवार उपस्थित असलेले सर्वजण स्नेही बंधू आता आपल्याला सोडशीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम आपल्याला तो कार्यक्रम आधी घ्यायचा आहे सोडशीचा. त्या निमित्ताने आपला विचार वगैरे करण्यात आता आज मुद्दा मी बैठक सहयोगी बोलत होतो. बाबाजींचा भक्त परिवार आपण त्या दिवशी बघितला. संपूर्ण अनुभवलेल्या 5-6 जिल्ह्यामध्ये फार प्रामुख्याने उपस्थित होती. जेवढे येत होते तेवढे जात होते. समाधीचा सोहळा जरी झाला असला तरी बाहेरून 2-2.5 किलोमीटरहून पायी सर्व भक्त परिवार येत होता. आणि जे सुगंधी सोहळ्यातून परत जात होते तेवढं तर बघितलं तर आज लाखोंच्या घरात तो आपण तुम्ही जाऊन बघितला. प्रामुख्याने या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला एक गोष्ट करावं लागणार आहे. आमचे काका सिंधाला महाराजांनी ती की सूचना केली की सोडशीचा कार्यक्रम कसा करावा याला आपल्याला सर्वांना प्राधान्य द्यावं लागेल. कारण भक्त जनांना प्रसाद म्हणून येणारी मंडळी फार मोठी प्रमाणात राहणार आहे. परंतु सोडशीचा कार्यक्रमाची प्रसिद्धी त्या भक्त जनापर्यंत गेली पाहिजे हा सगळ्यात प्रामुख्याने तुम्हाला पहिल्यांदा विचार करावा लागतो. कार्यक्रम आहे हे सुद्धा जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू लागले तोपर्यंत भक्त कधी काही येणार नाही. आज आपल्याला प्रिंट मीडिया आहे, व्हॉट्सअपचा असलेला इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. या सर्व साधनांचा उपयोग करून आपण प्रत्येकाने तो आपल्याला मेसेज पास करावा लागेल किंवा या तारखेला या वेळेपर्यंत आपला तुळशीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. याकरता एक कमिटी आपण वेगळी तयार करावं लागेल. या कमिटीच्या माध्यमातून भक्तजनांचे जे काही ज्यांच्या परिसरात असेल त्यांच्या माध्यमातून असतो प्रत्येकापर्यंत हा मेसेज कसा जाईल याचा आपण प्रामुख्याने विचार करावा लागेल. त्या निमित्ताने परत एकदा तुम्हाला काही सोडशीचा कार्यक्रम किती लाखाचा करायचा का 1000 करायचा याचं नियोजन अगोदर पोलीस पाटील करावं लागेल. करत असताना आमदार चंद्राचा कार्यक्रमाकरता लागणारे किती वस्तू हे काय करणार आहोत आपण त्याचे नियोजन करावं लागेल. दादे फारे दादे एक आपो दासे एका दात्याच्या भरोशावर ही कार्यक्रम चालणार नाही. प्रत्येकाचा नया पैसे असेल तर त्याचा सहभाग हा महत्वाचा आहे. दाते एक मिळेल पण सेवा तरी तुम्हाला तेवढी मिळणार नाही. म्हणून 1 रुपया जरी कुणी दिला असेल त्याची सेवा मिळत असेल तर त्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावा लागेल. एक बसल्या बसल्या पुणे पाटलांनी एक सूचना केली की जोपर्यंत आपण गावाला एकत्र करणार नाही गावाच्या माध्यमातून हे एकत्र येणार नाही. मग आमच्या झोपडपट्टी पासून तर एखाद्या सिमेंट कॉम्प्रेटच्या असलेल्या बंगल्यापर्यंत एखाद्या त्याचा सहभाग असणार नाही तोपर्यंत कार्यक्रम पार पाडणे एवढं सोपं नाही. आजपर्यंत तुमचं क्षेत्र होतं बाबाजींचं, बाबाजींच्या क्षेत्राखाली सर्वांसमोर एक क्षेत्र पार पाडणार. आज त्यांच्या ह्यात कसं आपल्याला हा कार्यक्रम जर पार पाडायचा असेल तर प्रत्येकाचा सहभाग कसा राहील हा प्रामुख्याने तुम्हाला विचार करावा लागेल. पैशाची कुठं कमी पडणार नाही, अन्नक्षेत्राची कुठं कमी पडणार नाही. आणि करण्याकरता जे काही मनुष्यबळ लागतं ते सेवा करी लागतात त्यांचं मात्र कमतरता भासणार नाही याची दक्षता तुम्हाला मला घ्यावं. आणि म्हणून मला वाटतं या निमित्ताने सगळ्यांनी आपण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला अन्न क्षेत्र किती करायचं त्याचा आकडा कुठलाही ठरवावा लागेल.
काय करायचं याचं जोपर्यंत नियोजन होणार नाही तोपर्यंत पैशाची आपण नुसते फक्त माकडेवारी करून चालणार नाही. आणि म्हणून याकरता आपल्याला ते नियोजन सोळाव्या दिवशीच आपल्याला करावं लागेल. जर आम्ही स्पष्ट होतो म्हणून मुद्दामच सांगू लागलो. कदाचित कोणाला दोघांचा विचार पटणार नाही, पण काही गोष्टी ज्या काही प्रत्यक्षात आपण कार्यक्रम घेतो त्याचं जर नियोजन नसेल तर फार अडचणी निर्माण होत असते. खरं म्हणजे या केळगावाशी या परिसरामधल्या सर्वांचा जी आजपर्यंत पाहिला कार्यभार प्रत्येकाचा सर्व प्रपंच बाजूला ठेवून या कमी वाढलेली ही सगळी मंडळी या परिसरातली तालुक्यातल्या असंख्य गावात असलेली सगळी मंडळी याच्यामध्ये सहभाग घेईल. आणि म्हणून या कार्यक्रमाला पुढच्या कार्यक्रमाला कुठली कमतरता पडणार नाही याचं नियोजन करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम आपल्याला सोडशीचा कार्यक्रम होऊ द्या. त्याच्या नंतर आपल्याला पुण्यतिथीच्या कार्यक्रमावर जायचं. काशीगिरी महाराज हे जरी इथले 11व्या वयाच्या वर्षापासून तिथं संस्थांची पिढाची सुरू काम पाहत असते. महाराजांचे गुरु सीतामाई सुद्धा त्याही काळात पूर्वीच्या इथं चालत होते. सूचना फार चांगली केली किंवा दोन्ही समाधी स्थळ जर आपण चांगल्या प्रकारे केले, चांगल्या प्रकारचे मंदिर केलं तर एक आपल्या या परिसरात शोभन असं आपण केलं पाहिजे. त्या बाबतीत कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. शेषराव महाराजांनी चांगला उल्लेख केला, कारण की फार मस्त त्यांच्या उल्लेख केला. मी अगोदर सांगितलं दाते फार आहे, पैशाची कुठे कमी पडणार नाही, पण याच्याकरता नियोजन पाहिजे. नियोजन करत असताना कसा अवलंबी याच्याकरता आता दत्तुत्याने सांगितलं की आराखडा करायला पाहिजे. तो आर्किटेक्ट करू कोणती गोष्ट नुसतं विना आर्किटेक्टचं विना अंदाजापत्रकाचं करणं चालत नाही. घर जरी आपण बांधत असतो घराचा आपण अंदाजपत्र करत असताना किती आपल्याला पुढ्या लागतील याचा विचार करत असतो. हे तर एक पवित्र स्थान आहे. महाराजांची कायमची आपल्याला असलेली एक ते श्रद्धास्थान म्हणून आपण त्या मंदिराकडे पाहणार. येणाऱ्या भक्तजन कायमची इथे येणारी जी आहे श्रद्धास्थान त्याच्या शोभेला पुढे लागलं आपल्याला ते झालं पाहिजे. आणि म्हणून याच्याकरता सुद्धा एक इंजिनियर आर्किटेक्ट आपल्याला नेमावं लागेल. आणि त्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जे काही समाधीस्थळ महाराष्ट्र ठिकाणी असेल किंवा जे काही मंदिर असेल समाधीस्थळाचे मंदिर त्याचा आपल्याला नियोजन करून त्या पद्धतीला कुठेतरी 4-5 आराखडी करून त्या जमिनीत ठरवावं लागेल. आणि मग आपण त्याच्या पुढे अंदाजापासून यामध्ये सांगितलं पैशाची कमी पडणार नाही, इथं मनुष्यबळाची कमी पडणार नाही, पण गरिबाला वाटलं पाहिजे की माझा त्याच्यामध्ये कृपायचा सहभाग येईल ही भावना त्याच्यामध्ये तुम्हाला पुरवावं. आणि त्याच्यातच हे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होत असतात. एका व्यक्तीचं एका संस्थेचं हे काम नसतं. ट्रस्ट म्हणून जरी मामाई कसं पाहत असले, पाटील पाटील पाहत असेल, पोलीस पाटील असेल, शेषराव महाराज पाहत असेल, तरी यांचं हे फक्त तुमचे सेवा म्हणून पाहणारी व्यक्ती. आणि म्हणून याच्यामध्ये प्रत्येकाचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. आता कुठली बोलत करणं झाडापासून आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण त्याचबरोबर नियोजन सुद्धा सगळ्यात महत्वाचं असतं. फार ही वेळ बोलण्याची नाहीये, फक्त 11 अगोदर ठरवा की आम्हाला 16 किती लोकांचं करायचं, किती अंगदान करायचं, हा 11 जर तुम्ही ठरवला तर पुढचं नियोजन सगळ्यात आपल्याला सोपं होईल. फक्त 50,000 करायचं का 1,00,000 करायचं याचा जोपर्यंत पोलीस पाटील आता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही याच्यात नियोजन पुढचं करून चालणार. दुसरं तेवढं चालणार नाही. अन्न चतुर्दान आपल्याला करायचंय, आपला तेवढा पूर्ण नाही. त्या दिवशी जे कामातून घालायच्या कीर्तनाचे काही गरज नाही. भक्तांना सकाळ बसली की कीर्तन तुम्हाला घ्यावं लागेल. ह्याच्याकरता लागणारा मुलाचा मंडप सुद्धा तुम्हाला घ्यावा लागणार. मंडप घेत असताना तिथं जेवढ्याची सुद्धा त्या खाली आपल्याला व्यवस्था करावं लागेल. आणि म्हणून एकदा 11 तुम्ही कुठेतरी फिक्स करा. आणि 11 फिक्स केल्यानंतर किती आकार अंगदान करायचं त्या आकारापर्यंत पुढे जावं लागेल. पैशाची आणि अंगाची चिंता करू नका. मी अगोदर सांगितलं की महाराजांची पुणे एवढी मोठी आहे, जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पसरलेला त्यांचा भक्तवर्ग. आपण फक्त त्यांना इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न. मी एवढंच फक्त या प्रसंगीसाठी जास्त बोलणार नाही, परंतु एक गोष्ट प्रामुख्याने सांगेल की या संस्थांना शोभणार असं आज आपलं ते मंदिर पुढच्या दृष्टीनं झालं पाहिजे.
ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या दोन्ही एकत्रितरित्या ते मंदिर कसं आपल्याला मोफत करता येईल याकरता जे काही पाडवं लागेल ते देण्याचं मी पूर्ण तयार आहे. फक्त एक करावं लागेल की प्रत्येक जणांना याच्यामध्ये सहभाग नोंदवावा लागेल. कारण इथं करणारी मंडळी फार आहे. या परिसरामध्ये सगळ्यात आजपर्यंत मी जे काही बघितलं लहानापासून थोरापर्यंत तरुणापासून वयस्करपर्यंत सगळ्यांचं सहभाग आहे. आणि म्हणून या मागे जे काही मदत लागेल ज्या ज्या काही जबाबदाऱ्या तुम्ही माझ्यावर टाकताल त्या व्यक्तीशी तर मी पेरले पण सामुदायिक याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे जे लागेल ते पुरवण्याचं काम त्या कामी असलं पाठवा देण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि आपल्याला सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.